नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रशांत फिट लाईफ। आजचा टॉपिक आहे वॉर्मअप कसा करायचा। व्यायामाच्या अगोदर आपण वॉर्मअप करतो, तो कसा करायचा, तो का करायचा, त्याचे बेनिफिट्स, आणि जर नाही केला तर त्याचे दुष्परिणाम किंवा त्याची इंजुरीज, त्रास काय होईल, हा जो पॉईंट आहे त्रास काय होईल हा मी शेवटी सांगणार आहे, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला आता पाहूया प्रथमतः तो कसा करायचा, ते बेनिफिट्स मी नंतर सांगेल। चला सुरुवात करूया। चला मित्रांनो, आता तुम्ही पाहिलं की वॉर्मअप कसा करायचा, आता जाणून घेऊया का करायचा। पॉईंट नंबर एक, इंजुरी प्रिव्हेन्शन्स, म्हणजे चांगला वॉर्मअप केल्यामुळे तुम्हाला इंजुरी होत नाही, इंजुरी प्रिव्हेंट होतात। त्या इंजुरीज जॉईंट रिलेटेड असतील, मसल रिलेटेड असतील, टेंडॉन रिलेटेड असतील, लिगामेंट रिलेटेड असतील, अशा बऱ्याचशा इंजुरी आपण टाळू शकतो। नंबर दोन, परफॉर्मन्स इन्क्रीज, या सर्व गोष्टी केल्यामुळे, म्हणजे वॉर्मअप चांगला केल्यामुळे बॉडी टेम्परेचर वाढतं, तुमचं रेंज ऑफ मोशन वाढते वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी केल्यामुळे मसल फ्लेक्झिबल होतो, मसल स्टिफनेस होत नाही, यामुळे तुमचा ऑब्व्हियसली तुमचा परफॉर्मन्स इन्क्रीज होतो। पॉईंट नंबर तीन, मसल सोरनेस, म्हणजे नेक्स्ट डे तुम्हाला जे पेन होतं
ते तुम्हाला होत नाही किंवा कमी प्रमाणात होतं. नंबर चार, मसल स्टिफनेस. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मसल प्रे इज अ प्रॉपर्टी ऑफ अ रबर, म्हणजे मसल आपल्या एक रबरासारखा आहे, त्याला जितका गरम कराल तितका तो फ्लेक्झिबल होतो, त्याच्यामुळे मसल स्टिफनेस दूर होते. मसल स्टिफनेस दूर झाली की मसल रिलेटेड मसल टेअर, लेगामेंट टेंडॉन त्या रिलेटेड ह्या गोष्टी होणार नाही. त्याच्यानंतरचा नंबर पॉईंट फाईव्ह आहे रेंज ऑफ मोशन. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की रेंज ऑफ मोशन वॉर्मअप केल्याने वाढते, त्याचा रिझल्ट आहे रेंज वाढल्यानंतर तुम्ही चांगलं फ्लेक्स करू शकता, कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन चांगलं होऊ शकतं, मसल चांगला ब्रेक होऊ शकतो, ग्रोथ चांगली होईल. पॉईंट नंबर सिक्स आहे इम्प्रूव्ड ब्लड फ्लो, म्हणजे आपला ब्लड फ्लो होण्यामध्ये खूप इम्प्रूवमेंट होते. नंबर सात आहे इम्प्रूव्ड ऑक्सिजन इफिशियन्सी, ऑक्सिजन इफिशियन्सीसुद्धा वाढते. नंबर आठ आहे फास्टर मसल कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन, म्हणजेच मसल कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन फास्टर होऊ शकतं, रिझल्ट इन टू मोर ब्रेकडाऊन इफ यू टेक द न्यूट्रिशन, मोर मसल बिल्डिंग, त्यामुळं ह्याचा फायदा होऊ शकतो. आणि शेवटचा जो बेनिफिट आहे तो म्हणजे मेंटल प्रिपरेशन. जसं आपण जिममध्ये आल्यानंतर आपण कुठलं काम करून आपण घरातनं किंवा आपल्या दुसऱ्या कामात आपण जिममध्ये एक इंटेन्स एक्सरसाईजसाठी येतो, त्याच्यामुळे एक मेंटल प्रिपेअर पाहिजे. आपण एक इंटेन्स ट्रेनिंग करण्यासाठी त्या मेंटल प्रिपरेशनसाठी वॉर्मअप खूप महत्त्वाचं आहे. हे सगळे त्याचे फायदे आहेत. तर मित्रांनो, आता पाहूया की वॉर्मअप जर नाही केला तर त्याचे कोणते दुष्परिणाम होतात. दुष्परिणाम नंबर एक डिसॲडव्हान्टेजेस, म्हणजे रिस्क ऑफ इंजुरीज. भरपूर प्रकारचे इंजुरीज होऊ शकतात, त्याच्यात म्हणजे जॉईंट असेल, टेंडॉन असेल, लिगामेंट असेल, मसल टेअर असेल वगैरे वगैरे, अशा भरपूर इंजुरीज होऊ शकतात. नंबर दोन, अननेसेसरी प्रेशर ऑन द हार्ट अँड लंग्स, म्हणजे कसं होतं की तुम्ही एक्सरसाईज करायला आल्यानंतर तुमचा हार्ट रेट नॉर्मल असतो, लंग कॅपॅसिटी नॉर्मल असते, पण ज्यावेळेला तुम्ही एक्सरसाईज चालू करता अचानकपणे विदाउट वॉर्मअप चालू करता त्याला अननेसेसरी प्रेशर होतो. नंबर तीन, एक रिसर्च केला होता ज्याच्यामध्ये 44 मेन 44 लोकांना हाय इंटेन्सिटी ट्रेडमिल एक्सरसाईज करायला दिला होता काही काळासाठी, तर त्यांना त्याच्यातले 70% ऑफ द मेन, म्हणजे 70% लोकांचा ECG हा ॲबनॉर्मल आला. अशा पद्धतीनं विदाउट वॉर्मअप केल्याने असे डिसॲडव्हान्टेज होतात. पुढचा पॉईंट आहे रेंज ऑफ मोशन, हाफ इनकम्प्लीट रेंज ऑफ मोशन. प्रॉपर वॉर्मअप नसल्यामुळे प्रॉपर वॉर्म मसल होणार नाही, रेंज ऑफ मोशन हाफ होईल. हाफ रेंज ऑफ मोशन झाल्यामुळे मसल कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन कम्प्लीट होणार नाही, हाफ प्रेशर बिल्ट होईल, हाफ मसल ब्रेकडाऊन होईल, आणि मसल बिल्डिंगला बडे प्रॉब्लेम मिळेल किंवा पूर्ण त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. पुढचा पॉईंट आहे लेस ऑक्सिजन प्रोव्हाइड टू द मसल, कारण की वॉर्मअप नीट न केल्यामुळे, ब्लड फ्लो नीट नसल्यामुळे, जास्त प्रमाणात नसल्यामुळे मसलला ऑक्सिजन कमी दिला जाईल, त्यामुळे परफॉर्मन्स कमी होईल. पुढचा पॉईंट आहे मसल स्टिफनेस, मसल स्टिफच राहील कारण की वॉर्मअप केला नाही, आणि स्टिफनेसमुळे होणारे इंजुरीज, मग मसल स्टिफ झाल्यानंतर त्याला रिलेटेड त्याला कनेक्टेड असतो टेंडॉन, तो टेअर होऊ शकतो, मसल टेअर होऊ शकतो, मसल आणि टेंडॉनमुळं जॉईंटला प्रेशर क्रिएट होऊ शकतो, रिझल्ट इन टू लिगामेंटला प्रेशर येऊ शकतो, असे सगळ्या कनेक्टेड गोष्टी आहेत, या सर्व होऊ शकतात. पुढचा पॉईंट आहे मसल सोरनेस, मसल सोरनेस जास्त होऊ शकतं कमी वॉर्मअप केल्यामुळे. आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे मेंटल फोकस, साहजिकच आहे मेंटल फोकस होणार नाही. आणि आजकाल खूप लोकांना प्री वर्कआउट, मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, इतके वर्ष मी बॉडी बिल्डिंग क्षेत्रात आहे बट मी कधी प्री वर्कआउट घेतलं नाही. सॉरी, मी अगेन्स्ट नाही या गोष्टीच्या, बट तुम्ही त्या लेवलची ट्रेनिंग जर असेल इंटेन्स, म्हणजे खरीच इंटेन्स, तर घेऊ शकता. बट आता सर्वसामान्य बिगिनरसुद्धा प्री वर्कआउट घेतात आणि त्याचं एक फॅड झालेलं, एक फॅशन एक प्रकारे झालेली आहे, त्याची काही गरज नाही. हे सगळे मुद्दे आहेत. तर चला मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा आज एवढंच. मला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, तुमच्या मित्रांना तुमच्या फ्रेंड्समध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, पुढचा व्हिडिओ कोणता मी घ्यावा याच्याबद्दल मला नक्की कमेंट करा. या व्हिडिओमध्ये कुठल्या गोष्टी राहिल्या असेल त्याच्यासाठी कमेंट करा, किंवा तुम्हाला कुठली गोष्ट मला सजेस्ट करायची असेल मला नक्की कमेंट करा. आत्ता आपण फिटनेसवर जास्तीत जास्त लवकर व्हिडिओ घेऊन येत आहोत, आणि तुम्हाला जी इच्छा असेल, तुम्हाला एखादा टॉपिक आवडला असेल ऑर तुम्हाला तो मी घ्यावा असं वाटतं आहे, तुम्हाला नक्की कमेंट करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.